2022 यामधील अंतिम सामना प्रभु पैंथर्सशी विरुद्ध श्रवण द्विज इलेवन बेन्सेवाडी या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील अंतिम मुकाबला लास्ट मॅच ऑफ द डे आपल्याला पाहायला मिळत आहे. जरूर अतिशय सुंदर प्रभू पैंथर्स विरुद्ध आपण पाहतोय बेन्सेवाडी या दोन संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळते. प्रभू पैंथर्सच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षक रक्षणाचा निर्णय घेतलाय. प्रभू पैंथर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आपण पाहतोय त्यांच्या आपण जर टॉस बॉक्स मध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचे गोलंदाज कुठेतरी नौके आहेत आणि त्यांना अनुभव नाही, त्यांचा जंप बसला नाही, त्यामुळे आम्ही फिल्डिंग स्वीकारतोय. अपोजिट टीमची चांगली फलंदाजी आहे आणि आमची सुद्धा बॅटिंग चांगली आहे आणि आम्ही धावा जरूर चेस करण्याचा प्रयत्न करूया. यस, लेट्स द बॅटल बिगिन. प्रभू पैंथर्स विरुद्ध बेन्सेवाडी. निलेश ठाकूर आणि उत्तम आगरी ओपनिंग बॅट्समन स्वरूपात मैदानात दाखल झालेत आणि अमित यावेळी मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला चेंडू असेल तो निलेश ठाकूर साठी. अमित वर्सेस निलेश, पहिला चेंडू स्कोर कट केला, तिथे फिल्डर तैनात आहे, पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव जरूर कंप्लीट झालेली आहे. पहिल्या चेंडूवर धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि फिल्डिंगची व्यूहरचना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिली ना, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर डीप लॉंग ऑन आहे, आपण जर पाहिलं तर मिड ऑन आहे, त्यानंतर मिड विकेट आहे, अशा पद्धतीची फिल्डिंग. सध्या 30 षटकाच्या बाहेर बॉल इज इन देअर फिल्डर अंडर राईट अँड टेक्स इट सो बबली. फर्स्ट विकेट डाउन, फर्स्ट विकेट गॉन. डीज सुंदर गीत आपण पाहिलं तर दादा गोंडकेंचं सुंदर गीत आपण ऐकलं. पहिली विकेट निलेश आपण उत्तम अग्रीच्या माध्यमातून पाहिली, अतिशय सुंदर चेंडू होता, थोडासा गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर छातीवर आला, छातीवरचा वार स्वीकारता आला नाहीये आणि बॉलरने स्वतः चेंडू कॅच केला आणि विकेटचं पतन झालेलं आहे. यावेळी मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, तशाच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळी कॅच ऑफ द मॅच डीजे. At second wicket, Amit is on the hat-trick. What will be happening on this ball? Let's see. Power play चा पहिला षटक, power play ची पहिली ओव्हर, अमित स्वतः कर्णधार पहिला षटक हाताळतोय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना आपण जर पाहिलं तर अमित इज ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो समीर पाटील, ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा त्याने केली होती तोच अमित पाटील. यावेळी मात्र गोलंदाजी फलंदाजी समीर पाटील यावेळी मात्र नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडला असेल तो गणेश बोंडेकर, यावेळी मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. गणेश बोंडेकर एक आपण पाहिलं तर चांगला खेळाडू आहे, चांगला शॉट सरळ बॅटने तो खेळतो, परंतु यावेळी मात्र तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेला अमितचा सामना कशा पद्धतीने करतोय ना हे पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. अमित विरुद्ध धनेश असं बॅटल असणार आहे. यावेळी आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, स्कोर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय, समीर पाटील थोडासा धोक्याची घंटी त्याच्यासाठी वाजली होती, परंतु डायरेक्ट हिट जरूर झाला असता तर समीर पाटीलला धोका असता, यावेळी मात्र संभवला असता परंतु थोडक्यात बचावला असं म्हणावं लागेल. एक धाव आलेली आहे आणि धावफलक आपण आतापर्यंत पाहिलं तर 2 लॉस ऑफ 2 विकेट्स.
अतिशय चांगली गोलंदाजी प्रभो पैंथर्सच्या संघाची पाहायला मिळते, कारण नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि निर्णयावर आपल्या ठामपणे उभं राहत असताना स्वतः कर्णधार अमित यावेळी मात्र गोलंदाजी मार्गवर राईट हँडर ओट विकेटने यावेळी पाहतो तर काय कवर डीप कवरच्या बाहेर जातोय सीमा पार चौका डिझे पण जर पाहिलं ना यश तर मैदानाच्या कव्हर रिजन मध्ये बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत आणि आपल्या या समीर पाटील सारख्या फलंदाजाची फलंदाजी पाहत आहेत आणि नेत्रदीपक फलंदाजी त्याची असते, कारण त्याचा एक ट्रेडमार्क शॉट आहे कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळणं किंवा ऑफ साईडला षटकार मारणं हा त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे, तोच तो पहिल्या चेंडूवर दर्शवतोय आणि कव्हर रिजन मध्ये आपल्या संघासाठी महत्वपूर्ण चार धावा बनवत असताना धाव संख्या 6 लॉस ऑफ 2 विकेट फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस अमित वर्सेस समीर यावेळी पुन्हा एकदा अक्षरशः यावेळी मध्ये मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू मारला आणि या षटकामध्ये अमितने वैयक्तिक 3 विकेट्स मिळवले. आणि उमेश भोईर त्याच्या समवेत फलंदाजी करत असताना आणि हर्षल भोईर गोलंदाजी मार्गवर पावर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते राईट हँडर ओव्हर दी विकेटने पहिला चेंडू हा चेंडू बॅट चिकट लागून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला गेला थर्ड अटेम्प्ट केला होता प्रयत्न फसला आणि अर्थातच बॅट्समन हसला असं म्हणावं लागेल कारण अतिशय सोपा झेल होता. थोडस आपण पाहिलं तर फल फिल्डरच्या फुटवर्कचा अभावी हा झेल सुटला असं म्हणावं लागेल, कारण थोडासा अचंबित झाला, थोडस या बाजूला जाऊ की त्या बाजूला जाऊ हे विचार करण्याच्या नादात तो तिथे फसला आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला यावेळी मात्र झेल सुटला असं म्हणावं लागेल. यावेळी मात्र उमेश भोईर स्ट्राईक एंडला येतोय हर्षल भोईरचा सामना करण्यासाठी. बॅटची मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता स्कोर लेगच्या दिशेला. पुल शॉट म्हणजे रोहित शर्माचा ट्रेडमार्क शॉट, तशा पद्धतीचं चित्र मैदानात दाखवण्याचा प्रयत्न केला होता तो. अर्थातच उमेश भोईरने पहिल्या चेंडूवर त्याच्या वैयक्तिक, परंतु प्रयत्न फसला आणि विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये चेंडू गेलेला असताना निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा हर्षल भोईर राईट हँडर ओव्हर डी विकेटने उमेश भोईरचा सामना करण्यासाठी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय गुंडप्पा विश्वनाथ सरांचा ट्रेडमार्क शॉट, चेंडू सीमारेषा पार जातोय की नाहीये येस सेफ इट इज. आपण पाहतो या चेंडू मागे 2 धावा जरूर आलेल्या आहेत, फिल्डिंगचं लाजवाब प्रदर्शन होते, जरूर सामना अंतिम आहे परंतु 100% एफर्ट प्रत्येक सामन्यासाठी देणं हे प्रभो पॅन्थर्स या टीमचं वैशिष्ट्य आहे आणि ते मैदानात करताना जरूर पाहायला मिळतात. आणि तदनंतर धावसंख्येचा विचार केला ना तर आतापर्यंत 9 लॉस ऑफ 3 विकेट्स अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी मात्र हर्षल भोईर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट पुन्हा एकदा गेला पॉइंट क्षेत्र क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्या हातातून पुन्हा एकदा झेल सुटला. यावेळी अग्री भाषेत नेहमी म्हटलं जातं बोक्सची फाटली आणि मासली गेली यावेळी आपल्याला पाहायला मिळते. चुकीला माफी नाहीये मित्रांनो, एखाद्या खेळाडूची तुम्ही वारंवार कॅचेस सोडत असाल ना तर तो खेळाडू कशा पद्धतीने धावा लुटतो हे रिझवानने दाखवून जरूर दिलं होतं, कारण रिझवानचे 2 झेल सोडले होते आणि तदनंतर रिझवानने जो गेअर चेंज केला ना 51 धावावर तो थांबला
आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिला होता. पुन्हा एकदा वळतोय मॅच कडे. ज्या वेळी आपण पाहतोय हर्षल भोईर राईट हँडर ओवरची विकेट ने धनेश साठी चेंडू घेऊन हा वेळी स्लॉट मधील चेंडूला थोडासा आकाशात फिरणारा चेंडू मारला, परंतु अंतिम क्षणी षटरक्षक चेंडू खाली आला आणि यावेळी मात्र विकेट प्राप्त होते ती हर्षल भोईर साठी. डीजे डीजे आपण जर पाहिलं ना तर दहा विकेट्स पडल्या त्या पाच इलेव्हन लॉस ऑफ फाईव्ह विकेट्स आरती फळी तंबूच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे आणि मैदानात फलंदाज उपस्थित आहेत. नवीन फलंदाज आहेत, अजूनही एकही चेंडू त्यांनी खेळलेला नाहीये. मृणाल चौके आणि जनार्दन गिजे जॉन जॉनी जनार्दन मैदानात उपस्थित आहे आणि त्या जनार्दनला चांगली कामगिरी करावी लागेल. मोठं नाव आहे तशा पद्धतीची मोठी त्याला कामगिरी सुद्धा करावी लागेल आणि तोच जनार्दन यावेळी मात्र स्ट्राइक इन लागलं जरूर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि अमित पांढरे यावेळी मात्र पहिल्या षटकामध्ये जशा पद्धतीची गोलंदाजी त्याने केली होती तीन विकेट्स त्याने मिळवल्या होत्या, सहा धावा खर्च केल्या होत्या, तो अमित पांढरे वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी राईट हँडेड ओवर द विकेटने यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू टाकोट पॉइंटच्या दिशेला खेळलेला आहे. तिथे षटरक्षक तैनात आहे. एक धाव जरूर या चेंडू मागे येते. बारा धावा झालेल्या आहेत, बारा धावा पाच विकेट्स अशा पद्धतीचं धावपलक आपल्याला जरूर पाहायला मिळते. ते अर्थातच भिंसेवाडी या संघाचं भिंसेवाडी संघाच्या बाजूने जर विचार केला ना तर बिग अपसेट फॉर हिम असं म्हणावं लागेल, बिग अपसेट फॉर देम असं म्हणावं लागेल. कारण 31 धावांचा सामना होता, त्यांना लवकर जिंकायचा होता, परंतु त्याने काहीतरी स्ट्रॅटेजी मध्ये चेंजेस केले आणि तो सामना थोडासा लेट जिंकला असं म्हणावं लागेल. कारण त्यांचं रन रेट यामध्ये लीग मॅचेस मध्ये तुमचं खूप उपयुक्त असतं आणि अशा पद्धतीची मॅच जर झाली तर तुमचं रन रेट नक्कीच खाली होऊ शकतं आणि जरूर चेंडू सीमारेषा पार होतोय चार धावांसाठी. डीजे
चिन्ह सामनावीरासाठी दिलेलं आहे ते अर्थात संजयजी भोई यांच्या माध्यमातून दिलंय त्यांना मी विनंती करतोय तुम्ही मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना तुम्ही पाहायचा आहे अर्थातच अंतिम सामना भेंसेवाडी विरुद्ध प्रभू पॅंथर्स या दोन संघांमध्ये रंगलेला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा या षटकाच्या आपण अंतिम क्षणी आपण येतोय ज्यावेळी अमित चांगली गोलंदाजी करतोय आणि आपल्या खेळीमध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं ना तर चार विकेट सुद्धा मिळवतोय तो अमित संजयजी फोई यांचा आपण इथे सत्कार करत आहोत या चेंडू मागे मिळाली ती एक धावा आणि तदनंतर जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा पुन्हा एकदा अमित अंतिम चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ झाला होता फ्रंट फुटला येऊन प्लेड केला चेंडू आणि बॅक टू द बॉलर गेलेला असताना निर्धाव चेंडूने या षटकाची जरूर सांगता झाले तीन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा 6 गतीने धावसंख्या पुढे जाते परंतु आपण जर पाहिलं ना तर अर्धी फळी बॅटिंगची फळी आहे ना ती कुठेतरी मार्गस्थ झालेली आहे तंबूच्या दिशेला आणि तदनंतर जर विचार करावा लागेल भेंसेवाडी संघाला कारण मागच्या मॅच मध्ये त्यांनी काय केलं 31 धावा हव्या होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या त्यानंतर एक लोळ फळीचा किंवा कमी दर्जाचा फलंदाज त्यांनी मैदानात पाठवला आणि तदनंतर जर त्यांनी विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी सामना जिंकला तो सामना जर त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये जिंकला असता तर त्यांचा रन रेट कुठेतरी चांगला झाला असता अशा पद्धतीची जर तुम्ही मॅच जर खेळत असाल ना तर लीग स्टेज मध्ये किंवा लीग मुकाबल्यामध्ये तुमचा रन रेट जर कमी राहिला ना तर कुठेतरी तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर सुद्धा व्हावं लागतं हे मोठं प्रश्नचिन्ह आहे तुम्हाला या गोष्टींवर जरूर विचार करावा लागेल कारण रन रेट हे लीग मॅच मध्ये जरूर अपेक्षित असतात आयपीएल मॅचेस तुम्ही जरूर पाहत असता यावेळी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर येते लेफ्ट हँडर गोलंदाजाचे आम्ही प्रतीक्षा करत होतो तोच लेफ्ट हँडर गोलंदाज यावेळी मात्र गोलंदाजी मार्गावर जरूर पाहायला मिळते मंगेश काते मंगेश कुठे मंगेश कुथे एक नाव असलेलं नाव आहे एक्सपिरियन्स ने भरलेला हा खेळाडू आहे लेफ्ट हँडर ओव्हर दी विकेट ने गोलंदाजी करतोय तो अर्थातच संकेतसाठी संकेतच्या पाठमातून मोठा फटका जरूर ओ हो हो कॅच ऑफ द टूर्नामेंट वॉरन गेस देसाईचा अम्मा संघाफट डिझे कॅच ऑफ द मॅच असं म्हणावं लागेल कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर ते सुद्धा कमी पडू शकत नाही कारण या खेळाडूचं नाव सांगायचं आहे सौरभ गदमळे वॉर्डन कॅच वॉर्डन भट भाई सौरभ गदमळे आपण जर पाहिलं ना तर आउट झाला तो संकेत पवार आणि संकेत पवारची कॅच झेली ना या खेळाडूने अतिशय त्याचं व्हिडिओ सुद्धा व्हायरल होऊ शकतो टेनिस क्रिकेटमध्ये आणि तोच खेळाडू आता पुन्हा आपला डोक्याचा घाम पुसतोय थोडासा हर्ष उल्हास होतोय आपल्या गर्लफ्रेंडला मी ही व्हिडिओ पाठवणार अशा पद्धतीचे पुरसे मैदानात किंवा मनामध्ये विचार करतोय आणि आपल्या खेळाडूंचा किंवा गोलंदाजीचे खेळ पाहत असताना पुन्हा एकदा यावेळी सुद्धा बॉल इज इन एअर फील्डर अंडर रेट and takes it superbly but for it has gone back to the pavilion big upset for him team Bensewade DJ धन्यवाद डीजे बॅक टू बॅक दोन विकेट्स मिळवत आहेत ते मंगेश जी का कुठे आपण तर पाहिलं होतं ना षटकाच्या प्रारंभीला लेफ्ट हँडर गोलंदाज जेव्हा गोलंदाजीसाठी येतो ना त्याचा चेंडू नॅचरल अँगलने पडला की बाहेर जातो ऑफ स्टंपच्या अर्थातच आउटस्विंगर पद्धतीचा चेंडू जातो मंगेश कुठे इज ऑन हॅटट्रिक व्हॉट विल बी हॅपन ऑन दिस बॉल आपण जर पाहिलं होतं ना मिड विकेट क्षेत्ररक्षक सूरज सुजय गदमळे आपल्याला पाहायला मिळतो सौरभ गदमळे आणि त्याच्या जतीन घासेने सुद्धा सुंदर झेल पकडलेला आहे त्याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेला तो क्षेत्ररक्षण करत आहे चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा वर्ल्ड मॅच कडे ज्यावेळी धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा 8 विकेटच्या मोबदल्यात 21 लॉस ऑफ 8 विकेट्स
थोड़ा सा कटर पद्धति चेंडू होता थर्डमैचेंडू ट्रैवल होता तिथि क्षेत्ररक्षक तैनात है मंगेश कुथे जी गोलंदाजी ना लाजवाब है अपन जो पाला ना तो पैला पांच चेडूं मध्य तीन धावा खर्च के दोन महत्वपूर्ण बड़ी जरूर मिले पुनः एक वेरिएशन भरी थोड़ा सा फ्लाइट देते चेडूला चेडू वाल प्रयत्न मध्यम जरूर पहाय मिलते तद नर अपन जर पाला ना या अंतिम चेडू वोन धावा आए दोन धावांच्या मदतीने धावसंख्या 24 चार षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं ना तर सहाच्या धावगतीने धावफलक हलते राहते आणि आपण जर पाहिलं ना तर 8 विकेट्स पडलेले आहेत अतिशय खराब कामगिरी बेंसेवाडी संघाची आपल्याला जरूर पाहायला मिळते पुन्हा एकदा आपण जर अंतिम षटकामध्ये वळणार आहोत ज्यावेळी आपण जर पाहिलं तर मंगेश सुद्धा कुठेच सुद्धा कौतुक करूया कारण लेफ्ट हँडर गोलंदाज या स्पर्धेमध्ये प्रथमतच पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली प्रेक्षकांचं सुद्धा जमलेल्या किंवा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा मी सहर्ष सहर्ष स्वागत करतोय सावली आले सूर्य अस्ताना चाललेला आहे आणि या मैदानात या गवतावर बसून एखाद्या गार्डन मध्ये बसल्यासारखं ते फील घेत आहेत झोपत आहेत झोपून मॅच बघत आहेत लोळत आहेत अक्षरशः या टूर्नामेंटचा आस्वाद घेत आहेत खरं तर हीच खासियत आहे या स्पर्धेची अर्थातच पंचक्रोशी प्रीमियर लीगची अंतिम षटक टाकण्यासाठी आलेला हा गोलंदाज आपण जर पाहिला ना तर गोलंदाजाच्या नावाची आम्ही प्रतीक्षा करतोय अविनाश पाटील लेफ्ट हँडर गोलंदाज पुन्हा एकदा या मॅच मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते अविनाश पाटील स्टंपच्या वरून चेंडू टाकला होता आणि पंचांनी 8 चेंडू डॉट असल्याचं घोषित केलेलं आहे स्ट्राइक हँडला फलंदाज आहे तो अर्थातच सूरज कापसे डान्सिंग डाऊन द विकेट ऑन द राईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला षटरक्षक तैनात आहे यावेळी आपण पाहतोय 9वी विकेट तंबूच्या दिशेला धन्यवाद डीजे मैदानात साहिल कुठे मार्गस्थ झालाय आणि 9 विकेट पडलेले आहेत जर ऑल आउट झाला ना तर या स्पर्धेतील ऑल आउट होणारी पहिला संघ अर्थातच बेंसेवाडी संघ ठरू शकतो परंतु आपण जर पाहिलं ना तर 4 चेंडू शिल्लक आहेत या 4 चेंडूंमध्ये 4 षटकार आले किंवा 4 चेंडूंमध्ये 15 धावा आल्या ना तर चांगली खेळी होऊ शकते अंतिम क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा आपण पाहिला तर विकेट प्राप्त करतात अविनाश पाटील लॉंग ऑफच्या दिशेला षटरक्षक तैनात होता आणि अखेरीस आपण पाहिला तर ऑल आउट केलं या सामन्याच्या उत्तरार्धात जाणार आहोत ज्यावेळी 25 धावांचं माफक आव्हान असेल ते अर्थातच प्रभो पॅन्थर्स या संघासमोर कारण आपण जर पाहिलं होतं प्रभो पॅन्थर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं असं म्हटलं होतं त्यांनी की टॉस बॉक्स मध्ये की आमची गोलंदाजी कुठेतरी वीक आहे आणि त्याचमुळे आम्ही क्षेत्ररक्षण करूया आणि धावा चेस करण्याचा प्रयत्न करू परंतु आपण जर पाहिलं ना तर त्यांची गोलंदाजी या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची झाली अमितने जी 2 षटकं हाताळली ना त्या जोरावर आपण जर पाहिलं तर 24 धावांवर रोखण्याचा प्रयत्न केला 25 धावांचं माफक आव्हान ठेवलंय ते अर्थातच प्रभू पॅन्थर्स या संघासमोर बेंसेवाडी या संघाने या सामन्याचं पुन्हा एकदा धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय यश जी मापगावकर यांच्याकडे ओटीयू यश मापगावकर थँक्यू सो मच कपिल ठाकूर आजचा आपण पाहतोय संध्येला सुरुवात झाली आहे सूर्य अस्ताला गेला कारण ज्या गोष्टींचा उदय आहे त्या गोष्टींचा अंत्य देखील जरूर आहे आपण मॅच कडे वळतोय आजचा दिवस आपण पाहायला पूर्णतः जी जबरदस्त सुरुवात झाली रखरखीत ऊन दुपारच्या वेळेमध्ये पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र ही सावली
आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे या तीन गोष्टींचा जर मी उल्लेख केला जशामध्ये ऊन होतं त्यानंतर आपण जरूर सावली देखील पाहतोय, तसेच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दुःखद घटना आणि त्यानंतर आपल्याला मिळणारा आनंद ह्या देखील गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. किंबहुना प्रत्येकाचे जे दिवस आहेत ते जरूर पालटतात. तुम्ही जर संघर्ष केलात आयुष्यामध्ये तुम्ही कधीच कोणापेक्षा कमी नाही आहात अशी भावना तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही क्रिकेटमध्येच काय तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जाल त्या ठिकाणी आपलं नाव जरूर कमवाल. आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. संकेत पवार गोलंदाजांच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना लीगचा पाहायला मिळणार आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर आजचा दिवस समाचार करण्याची संधी ही आपल्याला मिळते कपिल आणि त्याबरोबर मी यश मापगावकर फार व्यक्त करतोय. नितेश मात्रे अमित पांढरे स्ट्राईक वरती पाहायला मिळणार आहे. नितेश नॉन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच अमित. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज पाहतो संकेत पवार यांना. बेंसेवाडी विरुद्ध आपण प्रभू बँत संघाला पाहतोय. प्रभू बँत संघाने प्रथमतः टॉस जिंकला होता त्यानंतर 24 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज पाहतो आपण डॉट चेंडू मैदानावरती गेला. पहिला चेंडू आपण पाहतो संकेत पवारचा डॉट पद्धतीचा पाहायला मिळाला. भेंसेवाडी संघाला बिलॉंग करताना पीपीएल 2022 जिंकायचं स्वप्न त्यांनी देखील पाहिलं होतं. स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात जे प्रयत्न करतात. जरूर तुम्ही स्वप्न पहा आणि स्वप्न आवाकाशा बाहेरचीच पहा कारण त्यांनाच महत्व आहे. कारण खाणं बसणं आणि जेवणं आणि त्यानंतर मात्र झोपणं हे म्हणजे आपलं आयुष्य नाहीये. वाईट चेंडू धावबलकावरती आलाय. धावबलकावरती आला चेंडू आपण वाईट म्हणून घोषित करतोय. पहिली धावांत स्वरूपामध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतरचा चेंडू आपण पाहतोय ऑफ्सिक्सच्या खूपसा बाहेर. संकेत पवार गोलंदाजी करण्याच्या मोर्चावरती पुन्हा एकदा सज्ज. लाभ केला येतो छक्का नाही येतो तसा आहे. एक ही मारा लेकिन बहुत लंबा मारा. कमॉन डीजे. पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडूला दाखवलाय आसमान मात्र त्या खाली क्षेत्ररक्षक येतोय लॉगॉन वरून मिळवून आणि डबल कव्हरती पहिले विकेट फलंदाज नितेश मात्र बॅक टू दी पवेलियन. वाहिनीवरती सिरियल पाहायला मिळायची ज्याच्यावरती ज्युनियर जी नावाची देखील एक सिरियल पाहायला मिळाली असेल तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. धावबलकावरती 7 धावांवरती दुसरी विकेट. आता आपण पाहतोय की दोन फलंदाज बाद झालेत. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा आहे आणि स्पर्धेची पहिली हॅट्रिक संकेत पवारला मिळणार का. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 25 धावांचं आव्हान ठेवलंय आणि त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये असे काही व्यक्ती असतात जे तेव्हा आपल्याला बोलायला लागेल की गंगाधरी शक्तिमान आहे आणि ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. या सिरियल मधनं जर काय शिकलं असेल तर ते शिकायला पाहिजे. धावबलकावरती 7 धावा आल्यात. षटक क्रमांक पहिला आहे. संकेत पवार गोलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सौरभ गदमले. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक संकेत पवारच्या नावावरती पाहायला मिळतंय. कमांडी जे मास्टर
आपण एक स्टेजच्या समोर एक छोटा खेळाडू पाहतो यश, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर बॅट क्रिकेटमध्ये मैदानमध्ये उतरायची त्याच्याकडे थोडीशी अॅबिलिटी पाहायला मिळते आणि बॅट घुमवून तो छटकर मारण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. मंगेश कुथे यांचा तो सुपुत्र आहे आणि जरूर आपल्या वडिलांसारखी कामगिरी तो जरूर करेल या पुढच्या त्याच्या वयामध्ये अशी आपण अपेक्षा धरूया. अतिशय सुंदर त्याच्याकडून चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं, अतिशय खुश झालो मी. दोन नंबरची जर्सी परिधान केलेली आहे आणि अतिशय सुंदर असं चित्र मैदानात आपण पाहिलं यश. कपिल बाळाचे पाय पाळणार दिसतात असं म्हणावं लागेल आणि ज्या पद्धतीने स्टान्स घेतला होता अगदी भविष्यामध्ये एक चांगला क्रिकेटर तो जरूर पाहायला मिळेल. बुलडोर मैदानावरती पुन्हा एकदा संकेत पवार गोलंदाजी करतोय. या ठिकाणी आपण पाहिलं व्हॉट अन अमेझिंग स्पेल, की हा पाच 25 धावा डिपेंड करण्याची क्षमता या ठिकाणी ठेवणार का भिंसेवाडी. जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आल्यात 7 धावा आणि 7 धावांवरती 3 विकेट आणि स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संकेत पवारच्या नावावरती. यश आपण जर पाहिलं तर कुणाल दातेंचा एक व्हिडिओ जरूर व्हायरल झाला होता. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील चोरण्याचा प्रयत्न करतात. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच. यश जरूर, आणि त्यासाठी आपल्याला आपल्या समवेत असणारे मित्र फार महत्वाचे असतात आणि त्यांचे देखील त्यावेळेस देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता की मित्र मळका असावा तो कधीही झळका नसावा. मित्र जरूर जर आपण पाहिलं असेल कपिल, कारण जळणारी लाकडं असतात आणि चिडणारी माकडं असतात. क्या बात है कपिल, आजचा दिवस जर फार मजा आली समर्थन करताना, एक वेगळा अनुभव आणि पहिल्यांदाच मला असं वाटतंय आपण दुसऱ्यांना समर्थन करण्यासाठी एकत्र बसलोय. उलट आपण सूरज कापसे गोलंदाजी करण्यासाठी आला, षटक क्रमांक दुसऱ्या दशा माध्यमातून राईट अमाउंट विकेट. पहिल्या चेंडूवरती ह्यूज अपील पाहायला मिळत आहे. बऱ्याच लोकांची अपील करण्याची पद्धत देखील आपण पाहिली, ज्याच्यामध्ये एक मुथैया मुरलीधरन नावाचा एक खेळाडू होता श्रीलंकेचा, एक जबरदस्त लेजेंडरी क्रिकेटर. त्यानंतर आपण हरभजन करताना पाहिलं असेल आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवागला अपील करताना सुद्धा आपण पाहिलं असेल. त्यानंतर एक उल्लेख करेन पाकिस्तान खेळाडू विकेट किपर कामरान अकमलचा, कोणत्याही चेंडूवर कशा पद्धतीने सुद्धा अपील करायचा तो. आणि यावेळी आपण पाहतो आसमानी फटका तुफानी फटका, चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. साधीस करोच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो, यांचं नाव आहे अल्पेश, अतिशय सुरेख कुंडलेखन करतायत. मगासपासून आपण पाहिलं धावपळकावरती चेंडू फरार झालाय आणि बाय स्वरूपामध्ये आपण पाहतोय चेंडू 4 धावांसाठी जखमेवरती मीठ चोळतोय. कम ऑन डीजे. आपण पाहतोय सोनाली कुलकर्णी याच्यामध्ये तिच्यामध्ये असणारं नृत्य हे किती भारी आहे. आपण ते पाहिलं होतं नटरंग चित्रपट आणि त्यानंतर अप्सरा आली या ज्या गाण्यावरती जिने नृत्य केलं होतं, त्यानंतर मात्र तिला चित्रपटासाठी बऱ्याचशा कास्टिंग मिळाल्या आणि त्यानंतर मात्र तिने वळून मागं पाहिलं नाही अल्पेजी. आणि अगदी त्या पद्धतीने आपण या भूमिकेमध्ये तिला पाहिलं होतं. धावपळकावरती डॉट चेंडू येतोय आणि धावपळकावरती 17 धावा लागल्या, आता मात्र औपचारिक शिल्लक राहिले असं म्हणावं लागेल कारण अजूनही 3 षटके येणं बाकी. लाभ करण्याचा प्रयत्न, अगदी समोर चेंडू येतोय व्ही शेप मध्ये आणि चेंडू सीमा पार मिळून मोडल्यांच्यावर येतोय. खणखणीत दणदणीत षटकार. आता मात्र केवळ 2 धावसंख्येची गरज, आपण पाहतोय 23 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्यात. चेंडू जरूर आपण पाहिलं होतं शॉर्ट फाईन लेग आणि त्याबरोबर आपण क्षेत्ररक्षक पाहतोय या ठिकाणी धाऱ्यामध्ये उभा आहे. धावपळकावरती येणारा धाव देखील पाहायला मिळाली ज्यामध्ये आपण धावा पाहतोय. 24 धावा लागल्या आणि एकमात्र धावेची गरज आहे. 24 धावा आतापर्यंत बनल्यात आणि अजूनही एकमात्र धाव येणं ही गरजेची आहे. 24 मनाने पडेंगे स्कोर जर लेवल या टाय जर आजच्या दिवसांमध्ये मी नेहमी जर सांगितला होता जर मॅच टाय होते स्कोर जर लेवल तर त्यानंतर आपण सुपर ओव्हर देखील खेळलो असतो, मात्र एक क्षण असा आला होता मात्र त्यानंतर मात्र मॅच मध्ये विजेताना मिळाला. एक जबरदस्त आयोजन आपण पंचक्रोशी प्रीमियर लीग PPL 2022 इज अ सक्सेसफुल इव्हेंट हिअर.
एका डावाची गरज औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मोर्चा वरती संकेत पवार या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक संकेतच्या नावावरती. या ठिकाणी विकेट मिळेल का? यस इट इज. विजयाची प्रतीक्षा आणि आणखीन एक विकेट. फलंदाज बाद कमांडीज. चला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन सेरेमनी पाहायला मिळते आम्ही जी पांढरे आपल्याला विनंती